नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2016 व 2017 साली जे काय आपल्या परीक्षा झालेल्या आहेत, पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर सहाय्यक आणि त्याच्यानंतर STI च्या संदर्भात ज्या काय आपल्या परीक्षा झालेल्या आहेत, त्या संदर्भात जे आपल्या आयोगाने आपल्याला भूगोल या विषयाचे जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण बघणार आहोत। तरी आपण सुरू करूया। आता सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2016 साली जे प्रश्न आलेले आहेत ते बघूया। ही परीक्षा 12/3/2017 झालेली होती, त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण आता बघूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता उद्योग हा थळ वायसेत येथे आहे? मित्रांनो, इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत। एक नंबर पर्याय आहे कास निर्मिती, 2 नंबर मोटार, 3 नंबर कागद, 4 नंबर खत। बरोबर, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, खत। तुर्भे मुंबई येथे सुद्धा खत निर्मिती होते। थळ वायसेत हे रायगडमध्ये येते, या जिल्ह्यामध्ये आहे हे, आणि या ठिकाणी खत निर्मिती केली जाते। बरोबर, अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न बघितला। आता जे त्याच्यामध्ये जे काय आपल्याला हे दिलेले आहेत, आपले पर्याय दिलेले आहेत, त्या पर्याया संबंधी आपण माहिती बघूया थोडक्यात। कास निर्मिती ही तळेगाव, उंगलेवाडी, पुणे या ठिकाणी होते, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा कास निर्मिती होते। त्याच्यानंतर मोटर जी आहे, मोटर निर्मिती ही गुजरात, हंसलापूर, हरियाणा, मानसेर, गुरुग्राम, मारुती सुजुकीची केली जाते। या ठिकाणी मारुती सुजुकीची मोटर निर्मिती जी आहे ती केली जाते। हा करंटचा मुद्दा असल्यामुळे मी हे इथं घेतलेले आहे मोटर संदर्भात। गुजरात हंसलापूर आणि हरियाणा येथे, मानसेर आणि गुरुग्राम येथे मारुती सुजुकीची वाहन निर्मिती म्हणजेच मोटर निर्मिती केली जाते। आणि 3 नंबर जे आहे ते कागद हे बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी निर्मिती केली जाते। त्याच्यानंतर थेरगाव, भिगवण, पुणे या ठिकाणी सुद्धा कागद निर्मिती केली जाते। अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न बघितला। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। जोड्या लावा संदर्भात प्रश्न आहे मित्रांनो। खालील जोड्या लावा जिल्हा मासेमारी केंद्र, इथे मी जोड्या लावून दिलेले आहेत अ, ब, क आणि ड। याच्यामध्ये अ आहे मुंबईला वर्सावा जे आहे ते मुंबई, वर्सावा, ठाणे, सातपाटी, पालघर। आता ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे, त्याच्यामध्ये सातपाटी हे पालघर या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। आणि रायगड या ठिकाणी श्रीवर्धन या ठिकाणी मासेमारी होते रायगडमध्ये। आणि रत्नागिरी या ठिकाणी, वेंगुर्ला या ठिकाणी होते। मित्रांनो, परत एकदा आपण बघूया। मुंबईला वर्सावा या ठिकाणी मासेमारीचं केंद्र आहे, ठाणेमध्ये सातपाटी, पालघर या ठिकाणी। आता ते विभाजन झाल्यामुळे पालघर या ठिकाणी गेले, पण आता सध्या जे आहे ठाणे या ठिकाणी। आता तसं बघायला गेलं तर भाईंदरमध्ये नायगाव पण आता ह्याच्यामध्येच येतं, पालघरमध्ये या ठिकाणी पण मासेमारी केंद्र आहे। रायगड श्रीवर्धन या ठिकाणी होते, रायगडचं मासेमारी केंद्र आहे। रत्नागिरी या ठिकाणी वेंगुर्ले हे आहे। तसेच मित्रांनो, मुंबईला खारदांडा, त्याच्यानंतर मालाड, मार्वे, त्याच्यानंतर आपलं हे माहीम या ठिकाणी मासेमारी केंद्र आहेत। आता पुढचा प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2021 नुसार सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर होते? मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया। आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 नंबर अहमदनगर, 2 नंबर कोल्हापूर, 3 नंबर वाशिम आणि 4 नंबर जळगाव। आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायानुसार 4 नंबर जो पर्याय आहे जळगाव, जळगावची जी बाललिंग गुणोत्तर जे आहे ते सगळ्यात कमी आहे। आणि इथं आपण थोडक्यात इथं आपण हे घेतलेलं आहे, विश्लेषण घेतलेलं आहे। आणि मित्रांनो, मी इथं नकाशामध्ये पण सगळ्या जिल्ह्यांचं हे दिलेले आहेत। सगळ्यात कमी जे आहे ते जळगावचं आहे, जळगावची 1842 एवढ्या मुलींची संख्या आहे। वाशिमला 863, कोल्हापूरला 863, अहमदनगरला 852। सगळ्यात जास्त जे बाललिंग गुणोत्तर आहे ते पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, 667 आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर आहे,
चंद्रपूरला जे आहे ते 961 आहे. 1000 मागे 1000 मुलांमागे 1000 मुलांमागे 961 मुले आहेत. म्हणजे हे आपल्या समाजासाठी धोक्याची गोष्ट आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, इथं मी प्रत्येक जिल्ह्यावाईज आपल्याला जिल्हा दिसतो त्या जिल्ह्यावाईज मी इथं हे सगळं दिलेलं आहे. आता पालघरमध्ये 967 आहे, ठाण्यामध्ये 923 आहे, रायगडमध्ये 935 आहे. 1000 मुलांमध्ये 1000 मुलांमागे मुलींचं जे प्रमाण आहे ते इथं दिलेलं आहे. अशा प्रकारे 935 आहे रायगडमध्ये. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये 937 आहे, सिंधुदुर्गमध्ये 922 आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये 863 आहे, सांगलीमध्ये 867 आहे. त्याच्यानंतर सातारा या जिल्ह्यामध्ये 895 आहे, पुणे या जिल्ह्यामध्ये 883 आहे. त्याच्यानंतर आपला अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 852 आहे. नाशिकला 890 आहे. त्याच्यानंतर धुळेला 898 आहे आणि नंदुरबारला 944 आहे. त्याच्यानंतर जळगावला 842 आहे. आपण इथं प्रश्न बघितला त्या प्रश्नाप्रमाणे. त्याच्यानंतर औरंगाबादला 858 आहे. बीडला 807 आहे. बीडचं सगळ्यात कमी आहे. बीड हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बाल लिंग गुणोत्तर हे सगळ्यात कमी आहे, ते 807 आहे फक्त. त्याच्यानंतर आपलं हे सोलापूरला 883 आहे. त्याच्यानंतर उस्मानाबादला 867 आहे, लातूरला 889 आहे, नांदेडला 910 आहे, परभणीला 884 आहे, जालन्याला 870 आहे, बुलढाण्याला 855 आहे. अकोला जो जिल्हा आहे त्या अकोला जिल्ह्यामध्ये 912 मुली आहेत, म्हणजे बालिका आहेत. त्याच्यानंतर अमरावतीला 935 आहे, वर्ध्याला 919 आहे आणि यवतमाळला 922 आहे, हिंगोलीला 882 आहे आणि नांदेडला 910 आपण ते बघितले. त्याच्यानंतर आपलं जे आहे नागपूरला 931 आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे जे लिंग गुणोत्तर आहे ते आपण इथं बघितलं. चंद्रपूरला 953 आहे आणि आपला जो भंडारा जिल्हा आहे त्याला 935 आहे. अशा प्रकारे हे जे आपले 36 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं आपण बाललिंग गुणोत्तर म्हणजे 1000 किती मुलींचं प्रमाण आहे, 1000 बालकांमागे किती बालिका आहेत त्या संदर्भात आपण इथं बघितलं. तर सगळ्यात कमी जे आहे या पर्यायामध्ये आपल्याला इथं जळगाव दिलेलं आहे 842. पण महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र जर बघितलं तर बीड या जिल्ह्यामध्ये फक्त 807 हे अतिशय धोकादायक असं आहे. मित्रांनो येणाऱ्या पिढीसाठी हे खूप धोकादायक आहे. आणि 2021 ची जी आता जनगणना होणार त्याच्यामध्ये आपल्याला ते समजून येईलच. बाल लिंग गुणोत्तर 1000 हे जे प्रमाण ते आहे ते दिलेले आहे. 2011 अंतिम आकडेवारीमध्ये महाराष्ट्र म्हणजे पूर्ण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 894 आहे. म्हणजे हे सुद्धा एक धोक्याचीच बाब आहे. अशा प्रकारे आपण इथं हे आपण बाल लिंग गुणोत्तराचा प्रश्न बघितला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, खालील जोड्या जुळवा, खडकांचा प्रकार आणि जिल्हे. इथं मी जोड्या लावण्यात दिलेल्या आहेत. आर्कियन श्रेणीचे खडक नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतात. ब, धारवाड श्रेणीचे खडक हे पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. विंध श्रेणीचे खडक हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. आणि गोंडवाना श्रेणीचे खडक हे यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळतात. अशा प्रकारे हे आपण इथं खडकांचे प्रकार आणि जिल्हे जे दिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे काही खडक आढळतात खडकांचे प्रकार आढळतात ते आपण इथं बघितलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खालील जोड्या लावा, शहरे आणि कार्य. अ, पुणे आणि मुंबई हे जे आहेत ते प्रशासकीय कार्यासाठी आहेत. मनमाड आणि नागपूर हे वाहतुकीसाठी आहेत. वारणा आणि प्रवरानगर हे उद्योगधंद्यासाठी आहेत. सांगली आणि निफाड या ठिकाणी व्यापार
आणि बाजारपेठ अशा प्रकारे हे जे आपले शहरं दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामधील, आणि त्या शहरांचं कार्य त्या शहरामध्ये काय प्रमुख कार्य चालतं त्याच्या संदर्भात हे आपल्या जोड्या आहेत, त्या आपण इथं बघितलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक सहा काय आहे, तर 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे उत्पादनाचा उतरता क्रम लिहा. 1 नंबर कोळसा, अशुद्ध लोह, बॉक्साईट, चुनखडी. 2 नंबर कोळसा, बॉक्साईट, चुनखडी, अशुद्ध लोह. 3 नंबर कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट. 4 नंबर अशुद्ध लोह, कोळसा, चुनखडी आणि बॉक्साईट. मित्रांनो, हा 2013-14 प्रश्न आहे. त्याच्यानुसार 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे उत्पादनाचा उतरता क्रम लिहा. उतरता क्रम आपल्याला लिहायला सांगितलेला आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सात विचारलेले की आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते. 1 नंबर पर्याय आहे उष्ण कटिबंधीय निमस हरित अरण्य. 2 नंबर उष्ण कटिबंधीय सदाहरित आद्र अरण्य. 3 नंबर उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्य. 4 नंबर उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे, उष्ण कटिबंधीय निम हरित अरण्य. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे. 1 नंबर किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण. 2 नंबर पठारीय अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण. 3 नंबर किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण. 4 नंबर आहे फक्त पठारी अंतर्भागातील हवामान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, खालील धरण प्रकल्पाचा क्रम त्यांच्या असलेल्या 10 लक्ष घनमीटर क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावा. अ वारणा, ब भाटघर, क जायकवाडी, ड पेच तोतलाडोह आणि ई भंडारदरा. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, 1 नंबर पर्याय आहे ई ब अ क ट. 2 नंबर पर्याय आहे ब ई अ ड आणि क. 3 नंबर पर्याय आहे क ड अ ब आणि क. अशा प्रकारे आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत. आणि 4 नंबर पर्याय दिलेले आहेत ई ब अ ड आणि क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय ई ब. ई म्हणजे भंडारदरा, ब म्हणजे भाटघर, अ म्हणजे वारणा, त्याच्यानंतर ड म्हणजे पेच तोतलाडोह आणि क म्हणजे जायकवाडी. तर पहिला आपण त्याचं थोडक्यात विश्लेषण बघूया. ई हे भंडारदरा हे धरण आहे. ई हे भंडारदरा धरण आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ते. त्याचं बांधकाम 1910 साली हे चालू झालेलं आहे आणि पूर्ण जे आहे ते 1926 साली झालेलं आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 15.54 चौरस किमी, एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि त्याची जी क्षमता आहे भंडारदरा या धरणाची ती 3125.95 लक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. त्याच्यानंतर भाटघर हे वेळवंडी नदीवर आहे, तालुका भोर, जिल्हा पुणे. सुरुवातीची क्षमता किती होती तर 150 दशलक्ष घनमीटर एवढी होती, परंतु 1881 ते 1892 पुन्हा त्याला उपधरण बांधण्यात आलं. त्याची जी क्षमता आहे ती 685 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्याच्यानंतर वारणा हे कोल्हापूरमध्ये आहे. या धरणाची जी क्षमता आहे ती 34.40 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. त्याच्यानंतर तोतला डोह याची 1166.93 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. आणि पेच या धरणाची 230 दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. आणि क जायकवाडीची जी क्षमता आहे, जायकवाडी हे धरण औरंगाबाद या ठिकाणी आहे, त्याची 2170 दशलक्ष घनमीटर एवढी संख्या आहे. तर आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे, प्रमाणे खालील धरण प्रकल्पाचा क्रम त्यांच्या असलेल्या 10 लक्ष घनमीटर क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावा. तर या प्रश्नाचं अशा प्रकारे हे बरोबर उत्तर आहे 4 ई ब
अ ड आणि क. ई म्हणजे भंडारदरा, ब म्हणजे भाटघर. भाटघर या धरणामध्ये 3 टोटली धरणं येतात, ते सगळा टोटली त्यांचं हे करून आणि त्याच्यानुसार त्याचं दशलक्ष घनमीटर क्षमता ही मोजली जाते. त्याच्यानंतर अ जे आहे ते वारणा आणि ड पेचला तोत, पेच आणि तोतला डोह, पेच आणि तोतला डोह हे आहे. हे पेच आणि हे तोतला डोह हे दोन आहेत, त्याच्यामध्ये दोनांचं मिळून आणि त्याचे 10 लक्ष घनमीटर क्षमता ही मोजली जाते. अशा प्रकारे मित्रांनो हा आपण प्रश्न बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11, नदीचे खोरे ओळखा. अ मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम. ब तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळी करणारा तकलादू जलविभाजक आहे. क वेमला, निगुडा, बोर आणि नंद हे काही उपनद्या आहेत. ड वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते. 1 नंबर प्राणहिता, 2 नंबर वेनगंगा, 3 नंबर पेनगंगा, 4 नंबर वर्धा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वर्धा नदी. हे मित्रांनो आपल्याला माहिती. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12. अ स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्याखालोखाल पुणे, नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. ब स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्याखालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. 1 नंबर अ आणि ब बरोबर, 2 नंबर अ बरोबर, ब चूक, 3 नंबर अ चूक, ब बरोबर, 4 नंबर अ आणि ब चूक, अ आणि ब चूक अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर अ स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्याखालोखाल पुणे, नाशिक आणि ठाणे असे जिल्ह्यावर क्रमांक अनुक्रमे आहेत. ब स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्याखालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्ह्यावर क्रमांक अनुक्रमे आहेत. अ आणि ब बरोबर, अ बरोबर, ब चूक, 3 नंबर अ चूक आणि ब बरोबर, 4 नंबर अ आणि ब चूक. तर हे जे आहे ते उलट आहे. बरोबर, स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचा क्रमांक पहिला नाही. बरोबर, अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघितला. अ आणि ब दोन्ही चूक आहेत विधान इथं. प्रश्न क्रमांक 13, खालील जोड्या जुळवा. जिल्हा आणि स्त्रीपुरुष. बरोबर, तर इथं आपल्याला आता जे काय दिलेलं आहे ते आपण येतं इथं बघूया. खालील जोड्या जुळवा, जिल्हा आणि स्त्रीपुरुष प्रमाण म्हणजे सेक्स रेशिओ. 2011 जनगणनेनुसार नाशिकला किती आहेत, तर 1000 पुरुषांमागे 934 स्त्रियांचं प्रमाण आहे. चंद्रपूरला 961 हे आहे. आणि क रत्नागिरी या ठिकाणी 1122 आणि ड सिंधुदुर्ग या ठिकाणी 1036 अशा प्रकारे हे इथं जनगणनेनुसार सेक्स रेशिओ म्हणजे स्त्री पुरुषचं प्रमाण हे इथं दिलेलं आहे. तर वरील जो आपण हा प्रश्न बघितला त्या प्रश्नाचं इथं खाली त्या प्रश्नामध्येच आपल्याला विश्लेषण सापडून जातं. बरोबर, अशा प्रकारे आपण आता इथं हा प्रश्न क्रमांक 12 बघितला आणि प्रश्न क्रमांक 13 याच्यामध्येच आपल्याला विश्लेषण सापडतं. तर सगळ्यात जास्त महिलांचं जे स्त्री पुरुष प्रमाण आहे सेक्स रेशिओ ते कुठल्या जिल्ह्यात आहे, तर रत्नागिरी या ठिकाणी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे दुसरं. अशा प्रकारे हे दोन आपण प्रश्न बघितले. आता खालील विधाने पहा. अ कलकत्त्याजवळ रिचा येथे पहिली ताग उद्योग 1861 सुरू झाली. बरोबर, ताग उद्योग हा 1861 सुरू झाली. ब विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगलोर येथे 1940 झाली. त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनो
एरोनॉटिक्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. क भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला. ड भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात छिंद्री येथे सुरू करण्यात आला. एक नंबर फक्त विधान अ बरोबर आहे, दोन नंबर फक्त विधान ब बरोबर आहे, तीन नंबर फक्त विधान ब आणि ड बरोबर आहे, विधान ब आणि ड बरोबर आहेत, चार नंबर वरील सर्व विधाने बरोबर आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय विधान, फक्त विधान ब आणि ड बरोबर आहेत. विधान ब काय आहे तर विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात ही बेंगलोर येथे 1940 झाली. त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. आणि ड जे आहे ते भारतातील पहिला खत उद्योग हा झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यातील सिंद्री येथे सुरू करण्यात आला. मित्रांनो, इथे मी हायलाईटमध्ये घेतलं म्हणजे लाल कलरमध्ये लिहिलं आहे, कारण आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलेला होता तो आपल्या महाराष्ट्रामध्ये थळ वायसेत इथं जो खत कारखाना आहे, तर आपल्या भारतातला पहिला खत कारखाना कुठं स्थापन झालेला होता तर झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे सुरू झालेला होता. म्हणून हे इथं मी रेड कलरमध्ये म्हणजे हायलाईटमध्ये घेतलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 2011 जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांच्या कमी ते उंच लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. अ इथं आपल्याला घनता विचारलेली आहे मित्रांनो. जम्मू काश्मीर, ब नागालँड, क सिक्कीम, ड मिझोरॅम. एक नंबर पर्याय आहे इथं ड ब अ आणि क. इथं काय आपल्याला विचारलंय तर लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. त्याच्यानंतर दोन नंबर पर्याय आहे ब क अ आणि ड. तीन नंबर आहे अ ड ब आणि क. चार नंबर आहे ड क ब आणि अ. बरोबर, अशा प्रकारे आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर जम्मू आणि काश्मीरची घनता किती आहे तर 124 म्हणजे लोकसंख्येची घनता जी आहे ती त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या याच्यानुसार काढली जाते घनता. त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि त्या प्रदेशातील लोकसंख्या यानुसार प्रदेशातील लोकसंख्येची घनता आहे ती काढली जाते. तर प्रथम आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरची घनता किती आहे तर 124. नागालँडची लोकसंख्येची घनता किती आहे तर 119. सिक्कीमची लोकसंख्येची घनता आहे 86 आणि मिझोरामची लोकसंख्येची घनता आहे 52. तर या प्रश्नाचं आपण योग्य क्रमानुसार बघितलं तर ड म्हणजे मिझोरामची 52, त्याच्यानंतर सिक्कीमची 86 आणि ब नागालँडची 119 आणि आपल्या जम्मू काश्मीरची 124. अशा प्रकारे इथं या प्रश्नात आपल्याला उत्तर मिळतं. 2011 जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांच्या कमी ते उंच लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा. म्हणजे कमीपासून वरती आपल्याला जायचं, उंच याच्याप्रमाणे जायचं. तर कमी जी आहे ती मिझोरामची आहे, किती आहे घनता 52. सिक्कीमची किती आहे तर 86. नागालँडची किती आहे तर 119 आणि जम्मू काश्मीरची किती आहे 124. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर इथं बघितलंय. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणती नदी ही विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबाळ्याच्या आखातास मिळते. एक नंबर लुनी, दोन नंबर साबरमती, तीन नंबर तापी, चार नंबर मही. तर या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना उत्तर माहिती आहे ते चार नंबर पर्याय मही. आपण पुढचा प्रश्न बघूया. भारतात जलपुरुष वॉटरमॅन म्हणून कोणास ओळखले जाते. एक नंबर माधवराव चितळे, दोन नंबर मेधा पाटकर, तीन नंबर सुंदरलाल बहुगणा, चार नंबर राजेंद्र सिंह. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते राजेंद्र सिंह. आता माधवराव चितळे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र संदर्भात अत्यंत कार्य, मेधा पाटकर जे आहेत त्या नर्मदा बचाव या संदर्भात त्यांचं कार्य आहे आणि सुंदरलाल बहुगणा यांचं चिपको आंदोलन या संदर्भात त्यांचं कार्य आहे आणि चार नंबर आहे ते राजेंद्र सिंह यांचं कार्य जे आहे ते वॉटरमॅन म्हणजे जल पुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते. आता प्रश्न क्रमांक पुढचा आहे.
प्रश्न क्रमांक 18, 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या टिंबटिंब होती, म्हणजेच भारताची लोकसंख्या होती 1 नंबर 115 कोटी, 2 नंबर 121 कोटी, 3 नंबर 130 कोटी, 4 नंबर 125 कोटी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय 121 कोटी। आता 19 नंबर प्रश्न आहे तो, खालील जोड्या लावा, सूची अ आणि सूची ब, अ पिवळी क्रांती, ब नीळ क्रांती, क श्वेत क्रांती आणि ड हरित क्रांती। तर मित्रांनो, इथं मी जोड्या लावणं दिलेल्या आहेत आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पिवळी क्रांती जी आहे ती तेलबियाने याच्या संदर्भात आहे आणि निळी क्रांती आहे ते माशाचे उत्पादन आणि श्वेत क्रांती ही दूध उत्पादन संदर्भात आहे आणि हरित क्रांती जी आहे ते अन्नधान्य या संदर्भात आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण 19 प्रश्न जे आलेले आहेत आपल्याला, ते प्रश्न आपण PSI परीक्षेमध्ये जे काही 19 प्रश्न आलेले होते ते आपण इथं बघितलेत। आता आपण पुढचा जो पेपर आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा 2016, ही जी परीक्षा झालेली आहे ती 31/7/2016 साली झालेली आहे, 31/7/2016 साली झालेली आहे। त्या त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला जर हे व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे काय, तर आपल्या गावाकडील विद्यार्थ्यांना MPSC परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे समजावं, याचा हाच एकमात्र उद्देश आहे। आणि मित्रांनो, जर हे व्हिडिओ आपल्याला आवडले तर आपला PB मोरसागरेवाला हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो भेट द्या, त्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करायला विसरू नका। आता प्रश्न क्रमांक आपण 20 बघूया, खालील कोणती तापीची उपनदी नाही। तर या प्रश्नाचं मित्रांनो आपण इथं जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला ते आपण पर्याय बघूया। सुरुवात जे आहे ते 1 पूर्ण, 2 नंबर पांझरा, 3 नंबर दुधना, 4 नंबर गिरना। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय। इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, खालील कोणती तापीची उपनदी नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तापी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे, ती पश्चिम वाहिनी नद्यामध्ये येते आणि त्याच्या ज्या उपनद्या आहे, तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या एक आहे पूर्णा, 2 नंबर पांझरा, 3 नंबर गिरना, ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत आणि दुधना नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे। इथं महत्त्वाचं म्हणजे काय, तर दुधना नदी जी आहे ही पूर्णा नदीची उपनदी आहे आणि पूर्णा नदी ही तापीची उपनदी आहे, बरोबर। अशा प्रकारे हा प्रश्न आहे, प्रश्नामध्येच उत्तर आहे, तरी आपण इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 21, भारताच्या नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा, चढता असेंडिंग आणि डिसेंडिंग, म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग, चढता क्रम उतरता क्रम। आता इथं आपल्याला नद्या दिलेल्या आहेत, अ महानदी, ब गोदावरी, क कृष्णा, ड नर्मदा। पर्याय उत्तरे आहेत इथं आपल्याला, पर्याय उत्तरे दिलेले आहेत 1 नंबर अ ब क ड, 2 नंबर ब अ ड क, 3 नंबर ब क ड अ, 4 नंबर क ब ड आणि अ। अशा प्रकारे आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामध्ये आपल्याला आता उत्तर शोधायचं आहे। तर उत्तर प्रश्न काय विचारला आहे आपल्याला, भारताच्या नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावायचा आहे, डिसेंडिंग, बरोबर, असेंडिंग आणि डिसेंडिंग, चढता आणि उतरता। तर अ महानदीची लांबी किती आहे, तर 858 किमी आहे, बरोबर। गोदावरीची लांबी किती आहे, तर 1465 किमी आहे। कृष्णा नदीची लांबी किती आहे, 1400 किमी आहे आणि नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किमी आहे। तर मग या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, बरोबर, उतरता क्रम लावायचा। मग पहिलं येणार गोदावरी, ब गोदावरी 1465 किमी, पहिली येणार गोदावरी, त्याच्यानंतर कृष्णा 1400 किमी, त्याच्यानंतर ड
नर्मदा 1312 किमी 1312 किमी ही नर्मदाची लांबी आहे। आणि महानदी जी आहे, महानदीची लांबी किती आहे तर 858 किमी आहे। अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय। बरोबर, इथं आपण नद्या बघितल्या, त्याच्यानंतर नद्यांचं किती किलोमीटर आहे ते बघितलं आणि त्याच्यानुसार मग आपण इथं उत्तर शोधलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की भारताच्या नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उत्तरता क्रम लावा। अ आहे महानदी, ब आहे गोदावरी, क आहे कृष्णा, ड आहे नर्मदा। आणि हे आपल्याला इथं पर्याय उत्तरे दिलेले आहेत। 1 नंबर पर्याय आहे अ ब क ड, 2 नंबर ब अ ड क, 3 नंबर ब क ड आणि अ, 4 नंबर क ब ड आणि अ। अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न विचारला आहे। त्याच्यानुसार गोदावरी नदीचा प्रथम क्रमांक लागतो म्हणजे उत्तर त्या याच्यानुसार, आणि चढत्या जर असेल तर हे उलटं। बरोबर, एसेंडिंग आणि डिसेंडिंग हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तापी नदीची लांबी किती आहे तर 724 किमी आहे। बरोबर, इथं आपल्याला वरती आता प्रश्न आपण बघितला तर तापी नदीची लांबी किती आहे 724 किमी आहे। बरोबर, आणि आपल्या कोकणामधल्या ज्या नद्या आहेत, कोकणामधल्या नद्या कोणत्या आहेत महत्त्वाच्या, एक वैतरणा नदी आणि दुसरी उल्हास नदी, बाकीच्या आहेतच आपल्या नद्या, पण त्यांची वैतरणाची लांबी किती आहे तर 154 किमी आहे आणि उल्हास नदीची लांबी किती आहे तर 122 किमी आहे। मग कोकणातील सगळ्यात लांब नदी कोणती, तर वैतरणा ही नदी आहे 154 किमी। आणि इथं आपण आता जे बघितलं, गोदावरी नदी ही सगळ्यात लांब आहे, त्याच्यानंतर कृष्णा आहे, त्याच्यानंतर नर्मदा, त्याच्यानंतर महानदी आणि 4 नंबरला तापी। तापी हे आपलं म्हणजे थोडंसं विश्लेषण म्हणून मी तापी नदीचं घेतलं आहे आणि आपल्या कोकणातल्या नद्या यांच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे। नर्मदा आणि तापी नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे ते आपल्या अरबी समुद्राला मिळतात, आणि महानदी, गोदावरी आणि कृष्णा ह्या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि इथं आपण थोडक्यात त्याचं विश्लेषण बघितलं आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 22। खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात? 1 नंबर कृष्णा, 2 नंबर वारणा, 3 नंबर पंचगंगा, 4 नंबर वेदगंगा। तर या प्रश्नाचं पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदी जी आहे, पंचगंगा नदी संदर्भात या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे। तर कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, कोणकोणत्या नद्या आहेत, कुंभी, कासारी, तुळशी आणि भोगावती या 4 उपनद्या व 5वी नदी ही सरस्वती ही गुप्त नदी मानली जात असून या पंच नद्यांनाच म्हणजे या 5 नद्यांनाच पंचगंगा असे म्हणतात व कृष्णा नदीस ह्या नद्या मिळतात। म्हणजे ह्या ज्या नद्या आहेत, ह्या 5 नद्या आहेत, ह्या कृष्णा नदीस मिळतात। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरची जीवनदायी असं कोणाला म्हणतात, तर या ज्या 5 नद्या आहेत कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या 4 उपनद्या व 5वी नदी जी आहे ती सरस्वती ह्या नद्या आहेत, या नद्यांनाच पंचगंगा असे म्हणतात। आणि या नद्या कोणाला मिळतात, या नद्यांचा संगम कुठं होतो, कृष्णा नदीस होतो। आणि या ज्या नद्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी आहेत। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 23। कोकण प्रदेशामध्ये जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे अ तेथे जांभी मृदा आढळते, ब तेथील मातीचा पीएच 7 ते 7.5 असतो, क तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते। पर्याय उत्तरे 1 नंबर फक्त विधान अ बरोबर आहे, 2 नंबर विधान अ आणि ब बरोबर आहे, 3 नंबर विधान ब आणि क बरोबर आहे आणि 4 नंबर वरील सर्व विधाने बरोबर आहेत। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। हा प्रश्न महत्त्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये पण कृषी या घटकामध्ये या असले प्रश्न विचारलेले आहेत आणि या परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत। आपल्याला इथं जे पीएच म्हणजे मातीचा सामू 7 ते 7.5 असतो, हे खूप महत्त्वाचं आहे। तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते, हे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजेच प्रश्नामध्येच आपल्याला जी विधानं दिलेली आहेत त्या विधानामध्ये स्पष्टीकरण पण आहे आणि उत्तर पण त्याच्यातच आहे। आपल्याला फक्त उत्तर बरोबर कोणतं आहे ते ओळखायचं आहे, म्हणून स्पेशल असं मी स्पष्टीकरण काय घेतलेलं नाही। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 24। महाराष्ट्रातील पिकांचं त्यांच्या 2011-12 मधील लागवडी
खालील क्षेत्रानुसार क्रम लावा, अ कापूस, ब ऊस, क ज्वारी, ड गहू, ई तांदूळ पर्याय उत्तरे आहेत, अ क ई ब आणि ड हे बरोबर उत्तर आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस पिकतो, त्याच्यानंतर ज्वारी, त्याच्यानंतर ई तांदूळ, त्याच्यानंतर ब ऊस आणि त्याच्यानंतर मग गहू, अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पिकं पिकवले जातात। तर हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, या प्रश्नाचं अतिशय सोपा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 25, जोड्या लावा पीक आणि प्रमुख जमात, टॅमॅटो, वांगी, आले आणि कारले। टॅमॅटो अ टॅमॅटो, ब वांगी, क आले, ड कारले। प्रमुख जमात धनश्री, टोमॅटो धनश्री, वांगी मांजरी गोटा, क आले कालिकत आणि कारले कोकणतारा। तर मित्रांनो, इथं जे काय आपल्याला हे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, ते आपण पर्याय इथं जुळवणं दिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या जोड्या ज्या आहेत ते लावणं दिलेले आहेत। टोमॅटो जे आहे ती धनश्री, वांगी जे आहे ते मांजरी गोटा, प्रश्न क्रमांक 26, जोड्या लावा पीक आणि जात, अ ज्वारी ची जात आहे निळवा, बाजरी ची जात आहे श्रद्धा, क गहू ची जात आहे कैलास आणि ड हळद, हळदीची जात आहे ती टेकूर पेटा। अशा प्रकारे इथं आपण हे त्यांच्या पीक आणि पिकांच्या जाती ह्या इथं आपण तुळवणं दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 27, टिंबटिंब जमिनीसाठी हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले। एक सावकारांच्या, दोन मध्यस्थानी कनिष्ठ, तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या, पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या, क युरोपीय जमीन मालकांच्या। इथं प्रश्न काय विचारलाय, क टिंबटिंब जमिनीसाठी हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले। एक नंबर सावकारांच्या, दोन नंबर मध्यस्थ आणि कनिष्ठ, मध्यस्थ आणि कनिष्ठ। मध्यस्थ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या, तीन नंबर पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि चार नंबर आहे युरोपियन जमीन मालकांच्या। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांचे। आता पुढचा प्रश्न आहे 28, विजेचा वापर व अनुषंगाने जिल्ह्याचे असलेले स्थान यांच्या जोड्या लावा, स्तंभ अ आणि स्तंभ ब। इथं मित्रांनो या जोड्या मी लावण्यात दिलेल्या आहेत। दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर कुठल्या जिल्ह्यात होतो, तर मुंबई। दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर हा सांगली जिल्ह्यामध्ये होतो। त्याच्यानंतर दरडोई औद्योगिक विजेचा सर्वात जास्त वापर हा रायगड जिल्ह्यामध्ये होतो। दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर हा ठाणे जिल्ह्यामध्ये होतो, बरोबर। दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर हा ठाणे जिल्ह्यामध्ये होतो, बरोबर। कारण ठाणे जिल्हा जो आहे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आता खूपच कमी शेती होते, बांधकाम क्षेत्र वाढल्यामुळे शेतीचं प्रमाण हे खूप घटलेलं आहे, सगळीकडे बिल्डिंग लाईन जास्त झालेले आहेत, त्याच्यामुळे ठाण्यामध्ये कृषीचं प्रमाण म्हणजे लोकांची जी शेती करण्याची शेती जे करत होते ते शेती न करता आता सेवा क्षेत्रामध्ये लोक जास्तीत जास्त गुंतलेले आहेत। आता पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 19, खालील विधानांचा विचार करा, अ सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्याची रस्त्याची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे, ब नाशिक आणि सातारा जिल्ह्यांच्या रस्त्यांची घनता प्रति 100 चौरस किलोमीटर सरकार अधिक आहे, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। आहे एक नंबर फक्त अ, दोन नंबर फक्त ब, तीन नंबर अ आणि ब दोन्हीही, चार नंबर अ आणि ब दोन्हीही नाहीत। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, अ आणि ब दोन्ही। खालील विधानांचा विचार करा, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे, हे बरोबर आहे। नाशिक आणि सातारा जिल्ह्यांच्या रस्त्याची घनता प्रति 100 चौरस किलोमीटर सरकार अधिक आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, बरोबर, दोन्हीही बरोबर। आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर
महामार्ग जात नाही. एक नंबर जम्मू काश्मीर, दोन नंबर नागपूर, तीन नंबर विजापूर, चार नंबर हैदराबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर विजापूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 31. कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व प्रजनन या टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. एक नंबर आम्रसरी, दोन नंबर कॉफी बहार, तीन नंबर काल बैसाखी, चार नंबर आंधी. तर या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना मित्रांनो उत्तर माहीत आहे ते दोन नंबर म्हणजे कॉफी बहार. प्रश्न जास्त असल्यामुळे काय एवढे स्पष्टीकरण करण्याची काय आवश्यकता नाही. आता प्रश्न क्रमांक 32. 2012 लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, बरोबर? तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने आहेत. एक नंबर इंडोनेशिया आणि ब्राझील, दोन नंबर इंडोनेशिया आणि पाकिस्तान, तीन नंबर USA आणि ब्राझील, चार नंबर USA आणि इंडोनेशिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते USA आणि त्याच्यानंतर इंडोनेशिया. पहिला कोणता येतो तर चीन, दोन नंबर आपला भारत. आता अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला, त्याच्यानंतर USA आणि नंतर मग इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या राज्याच्या गटामध्ये 2001 ते 2011 लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली? एक नंबर केरळ, गोवा, हरियाणा, दोन नंबर नागालँड, केरळ आणि मिझोरम, तीन नंबर नागालँड, केरळ आणि मिझोरम, नागालँड, केरळ आणि गोवा, चार नंबर केरळ, गोवा आणि मेघालय. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, नागालँड, केरळ आणि गोवा. पुढचा प्रश्न आहे तो आहे खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवतात, बरोबर? एक नंबर एप्रिल, दोन नंबर एक नंबर जानेवारी, दोन नंबर एप्रिल, तीन नंबर जुलै, चार नंबर ऑक्टोंबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर एप्रिल, कारण 32° सेल्सिअस आणि 30° सेल्सिअस या संदर्भात इथं आपल्याला दिलेले आहेत. आणि ही जी आहे ती रेस समताप रेस म्हणजे नागपूर वगैरे या साईडचं जे आहे विदर्भातलं जे तापमान आहे ते कमीत कमी 42° सेल्सिअसच्या वरतीच असतं आणि आपल्या कोकणातलं जे तापमान असतं ते जास्तीत जास्त 33-32 ते 33 जास्तीत जास्त 32 ते 33 अशा प्रकारे हे तापमान इथं दर्शवलेले आहे. आपण तापमान रोजच बघतो, दूरदर्शनच्या बातम्या बघतो, त्याच्यामध्ये रोजच दाखवलं जातं तापमान. आता पुढची जी परीक्षा आहे ती परीक्षा आहे विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016. ती परीक्षा कधी झालेली आहे तर 19/6/2016 झालेली आहे. मित्रांनो आपला चॅनल आहे BB मोर सागरेवाले, या चॅनलला जरूर मित्रांनो व्हिजिट करा, भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रपरिवारांना फॉरवर्ड करा आणि आप परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात ते हे आपण इथं या ठिकाणी समजून घेत आहोत. ते हे प्रश्न कसे येतात आणि आपण अभ्यास कसा करायचा हे प्रश्न बघितल्यावर आज आपल्याला समजतं. त्याच्यामुळे प्रश्न बघणे हे खूप महत्त्वाचे असतं, कारण मागील प्रश्न पत्रिका बघितल्यावरच आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येते, कारण अभ्यासासाठी आपल्याला प्रश्न बघणे महत्त्वाचं आहे म्हणून आपण हे प्रश्न बघत आहोत. प्रश्न क्रमांक 35. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात? इथं प्रश्न काय विचारला आहे, उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात? अ सागवन, ब सिसम, क अंजन, ड तिवर, ई हिरडा. पर्यायी उत्तरे आहेत एक नंबर अ क ड आणि ई, दोन नंबर क ड ई, तीन नंबर अ ब क, चार नंबर अ ब क आणि ई. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचं आहे. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात, बरोबर? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर सागवन, ब सिसव, सिसम म्हणजे सिसमला सिसव असे बोलतात, एक साग, दुसरा सिसव, तीन नंबर अंजन, क अंजन, बरोबर? तर उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात ही झाडं आढळतात, बरोबर? आणि तिवर जे आहे तिवराचं झाड हे कुठं असतं तर समुद्राच्या किनाऱ्याला म्हणजे खाडी असते, खाडीच्याच ठिकाणी असतं ते तिवराचं झाड. आणि हिरडा जो असतो तो पण हिरडा सदाहरित याच्यामध्ये येत असतो. आणि तिवराचं जे आहे ते खाडीच्या किनारी असल्यामुळे ते हमेशा म्हणजे सदा सर्वदा ते हिरवंच असतं तिवऱ्याचं झाड. माहीमची खाडी बघितली, त्याच्यानंतर आपण भाईंदरच्या खाडी बघितली, खाडीच्या बाजूला नायगावला जाताना
किंवा नायगाववरनं मुंबईला येताना जी झाडं आहेत, त्याच्यानंतर आपल्या वैतरणा नदीच्या किनारी जी आहेत ती झाडं, ती सगळी तिवराची झाडं आहेत. तर ते तिवळं म्हणजे त्याला ते मेकाग्रा असे म्हणतात. ते तिवरचे झाड आहे, ते सदा सर्वदा हिरवंच असतं. आणि हे जे आहे आपलं साग, सिसव, अंजन, ही जी झाडं आहेत ती शुष्क पानझडी आहेत. म्हणजे ते ज्या मौसमनुसार त्यांची पानगळती होते त्याच्यानंतर त्यांना परत हे येतात. आता या मौसममध्ये त्या आता हिरवेगार असणार सध्या, आणि सागाला आता सध्या फुलं वगैरे येतात, फुलं येऊन आणि त्याचं बीज येतं या मौसममध्ये. म्हणजे आताचा जो सप्टेंबर महिना आहे या महिन्यामध्ये सागाला फुलं वगैरे येतात. सागालाच ग्रीन गोल्ड असे म्हणतात. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. सोलापूर धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती आहेत? एक अ तुळजापूर, ब लातूर, क बीड, ड उस्मानाबाद, ई चाळीसगाव. पर्याय उत्तरे एक अ ब ड आणि ई. दोन नंबर अ ड क आणि ई. तीन नंबर ब ड क आणि ई. चार नंबर अ ब क आणि ई. तर या प्रश्नाचं आपल्याला बरोबर उत्तर आहे ते अ म्हणजे तुळजापूर, आणि ड म्हणजेच उस्मानाबाद, आणि क बीड, आणि त्याच्यानंतर ई चाळीसगाव. अशा प्रकारे ही आपल्या या महामार्गावर सोलापूर धुळे या महामार्गावर ही शहरं आढळतात. सोलापूर उस्मानाबाद, सोलापूर उस्मानाबाद, बीड, गेवराई, औरंगाबाद आणि धुळे. महामार्ग क्रमांक हा किती आहे तर 221, आणि आपल्या महाराष्ट्रातील त्याची लांबी किती आहे तर 400 किमी. बरोबर, 400 किमी. महामार्ग किती आहे तर 211, आणि राज्यातील लांबी किती आहे तर 400. म्हणजे प्रश्नामध्ये जो आपल्याला इथं विश्लेषण दिलेलंच आहे, प्रश्नात विश्लेषण दिलेलं आहे, त्याच्यामुळे काय अलग असं विश्लेषण घेण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला. महत्त्वाचं म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर बीड, बीडमध्ये तुळजापूर येतं. बरोबर, बीडमध्ये तुळजापूर येतं. उस्मानाबाद, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर लातूर, केवराई, त्याच्यानंतर मग औरंगाबाद. बरोबर, आणि नंतर मग याच्या मध्यंतरी जे आहे ते चाळीसगाव, म्हणजे जळगावमध्ये चाळीसगाव, आणि नंतर मग धुळे. अशा प्रकारे हा महामार्ग आहे. महामार्ग क्रमांक आहे 211, आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्याची लांबी किती आहे तर 400 किलोमीटर, 400 किमी. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खालील विधाने पहा. अ महाराष्ट्रामध्ये हिंदी, महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीत क्रमांक प्रथम, द्वितीय आणि तृतीय आहे. मराठीचा क्रमांक प्रथम, द्वितीयचा हिंदीचा द्वितीय, तीन नंबर तृतीय आहे लोकांच्या उर्दू बोलणाऱ्या आहेत. तसेच ब तसेच गुजराती, तेलुगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे. बरोबर, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय जो आहे अ आणि ब बरोबर आहे. एक नंबर अ आणि ब बरोबर आहे. दोन नंबर अ बरोबर आहे, ब चूक आहे. तीन नंबर अ चूक आहे आणि ब बरोबर आहे. चार नंबर अ आणि ब चूक आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय. बरोबर, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे अ आणि ब बरोबर. खालील विधाने पहा. अ महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्वितीय आणि तृतीय आहेत. बरोबर, ब तसेच गुजराती, तेलुगू आणि कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील खालील नद्या ह्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा. अ वर्धा, ब कोयना, क उल्हास, ड सावित्री. पर्यायी उत्तरे एक नंबर आहे अ ब क आणि ड. दोन नंबर ब क ड आणि अ. तीन नंबर अ ब ड आणि क. चार नंबर ड क ब आणि अ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय अ ब क आणि ड. वर्धा, कोयना, उल्हास आणि सावित्री. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा. अ ब क आणि ड.
आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? एक नंबर NH13, NH16, NH17, NH7. पनवेल गोवा आणि मंगलोर महामार्ग. महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 482 किमी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. आणि या इथं आपण थोडक्यात त्या महामार्गाची आपण हे बघूया. पनवेल गोवा मंगलोर महामार्ग हा जो आहे त्या महाराष्ट्राची लांबी किती आहे? तर 482 किमी आहे. मुंबई आणि गोवा या महामार्गाची सुरुवात पनवेलजवळ मुंबई पुणे रस्त्यावरून होते. पनवेल पेन महाड चिपळूण राजापूर सावंतवाडी या मार्गाने गोव्यास हा महामार्ग जातो. बरोबर, अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40. भारतात सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? एक नंबर आंध्र प्रदेश, 2 नंबर तामिळनाडू, 3 नंबर महाराष्ट्र, 4 नंबर केरळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, महाराष्ट्र. 3 नंबर पर्याय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, महाराष्ट्र. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 41. कुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय? लावारसाने तयार केलेला खडक, ब पोकळ्याने युक्त बेसॉल्ट खडक, क भेगामध्ये लावारस थंड होऊन झालेला खडक. पर्याय उत्तरे, एक नंबर फक्त अ, दोन नंबर अ आणि ब, तीन नंबर फक्त ब, चार नंबर वरील सर्व. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, अ आणि ब. कुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय? तर अ, लावारसाने तयार झालेला खडक, ब पोकळ्याने युक्त बेसॉल्ट खडक. याला कुहरी बेसॉल्ट खडक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42. खालील विधाने पहा. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या सारयुक्त मृदेश्रेह अथवा कल्लार असे म्हणतात. ब भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयाने तयार होते. क खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते. पर्याय उत्तरे, विधान फक्त अ बरोबर आहे, विधान ब बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबर पर्याय आहे, फक्त विधान क बरोबर आहे. 4 नंबर विधाने अ ब आणि क बरोबर नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, फक्त विधान अ बरोबर आहे. विधान अ काय आहे? तर पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या सारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. खालील विधाने पहा. अ जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो. ब हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. क बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात, त्यांनाच कालबैसाखी असे म्हणतात. पर्याय उत्तरे, एक नंबर फक्त विधान अ बरोबर आहे, दोन नंबर फक्त विधान ब बरोबर आहे, तीन नंबर फक्त विधान क बरोबर आहे, चार नंबर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, हा जो प्रश्न दिला आहे त्या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर सापडतं, त्याच्यामुळे असं विश्लेषण स्पेशल घेतलेलं नाही. कारण पहिला आपल्याला जे इथं विधान दिले ते जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो, हे बरोबर आहे. ब हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो, हे पण बरोबर आहे. क बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात, त्यांनाच कालबैसाखी असे म्हणतात. तर हे तिन्ही जे आपल्याला विधान दिलेले आहेत ती विधानं बरोबर आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. आता प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते घटक हे कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत? अ सरळ समुद्र, सरळ समुद्र किनारा, ब विस्तीर्ण समुद्र बोर्ड, क सहकारी संस्था, ड सरकारी आधार. पर्याय उत्तरे आहेत, एक नंबर अ ब आणि क, दोन नंबर ब क आणि ड, तीन नंबर अ आणि ब, चार नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, ब क आणि ड. बरोबर मित्रांनो, ब काय आहे? तर विस्तीर्ण समुद्र बोर्ड, आणि क जे आहे ते सहकारी संस्था, आणि ड जे आहे ते सरकारी आधार. सरकारी आधार म्हणजे काय? तर मच्छीमार करण्यासाठी जे लोक जातात समुद्रामध्ये त्यांना जो डिझेल स्वस्त दरात दिला जातो
ते हे सरकारी आधारच समजावं, म्हणजे डिझेल अर्ध्या किमतीला दिला जातो, डिझेलवर सबसिडी दिली जाते, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा गायीचे नाव आणि आढळ स्थान. अ देवणी उस्मानाबाद, ब डांगी राय डांगी जी गाय आहे ती डांगी कगोळाऊ, आणि ड सोरटी. देवणी जी आहे ती तिचं आढळ स्थान कुठं आहे, तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे, आणि ब डांगी डांगी या गायीचं आढळ स्थान कुठं आहे, तर रायगडमध्ये आहे, त्याच्यानंतर आपल्या पालघरमध्ये आहे, आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डांगी गाय आढळते. त्याच्यानंतर पुढे तसंच गेलं तर डांग जिल्हा आहे, त्याच्यानंतर धरमपूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर आपल्या सेलवासमध्ये डांगी आढळतात. गोळाऊ हे नागपूर या ठिकाणी आहे, आणि सोरटी ही जी गायीची जात आहे ती अहमदनगरमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक आपला आता 46 बघू. प्रश्न क्रमांक 46 खालील विधाने पहा. अ मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. ब मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रजननाचे प्रमाण वाढते. क दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा प्रजननाचे प्रमाण जास्त आहे. पर्याय उत्तरे एक नंबर विधान अ आणि ब बरोबर आहेत, दोन नंबर विधान अ आणि ब क बरोबर आहेत, तीन विधान ब आणि क बरोबर आहेत, चार नंबर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय. चार नंबर पर्याय आहे वरील सर्व विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47 खालील विधानांचा विचार करा. भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वाधिक टक्केवारी 12.78 उत्तर प्रदेशमध्ये असून त्याखालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान याचा क्रमांक लागतो. ब डांबरी रस्त्याचे प्रति 100 चौरस किमी लांबीचे जाळे हे गोवा राज्यात सर्वात जास्त असून 203.54 खालोखाल केरळ व पंजाब राज्यांचा क्रमांक लागतो. पर्यायी उत्तरे आहेत एक नंबर अ आणि ब बरोबर आहे, दोन नंबर अ बरोबर आहे, ब चूक आहे, तीन नंबर अ चूक आहे, ब बरोबर आहे, चार नंबर अ आणि ब चूक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय. अशा प्रकारे हा आपण इथं प्रश्न बघितला आणि त्या प्रश्नाचं आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48 खालील विधानांचा विचार करा. खालील विधानांचा विचार करा. भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली. ब 2011 जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यांमध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फक्त अ, दोन नंबर फक्त ब, तीन नंबर अ आणि ब दोन्हीही, क अ आणि ब दोन्हीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे. कारण इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर खालील विधानांचा विचार करा. अ भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली. हे चुकीचं आहे मित्रांनो. ब 2011 जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यात 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर दोन नंबर पर्याय फक्त ब. आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 49 2011 जनगणनेनुसार खालील विधाने पहा. अ बिहार, पश्चिम बंगाल व केरळ या राज्याने प्रति 14 चौरस किमी माणसाच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडला आहे. ब अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम ह्या राज्यांची प्रति 14 चौरस किमी माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे. पर्याय उत्तरे एक नंबर अ आणि ब बरोबर, दोन नंबर अ बरोबर, ब चूक, तीन नंबर अ चूक, ब बरोबर, चार नंबर अ आणि ब चूक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय अ चूक आणि ब बरोबर आहे. ब बरोबर आहे. अशा प्रकारे आता त्या प्रश्नाचं आपण थोडक्यात हे बघूया, विश्लेषण बघूया. लोकसंख्येची घनता कोणत्याही प्रदेशामध्ये दर 14 चौरस किमी असणाऱ्या लोकसंख्येच्या लोकसंख्येला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. बरोबर.
कोणत्याही प्रदेशामध्ये दर चौरस किमी बरोबर चौरस किमी म्हणजे तिचं हे जे असतं प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि त्याच्यानुसार त्या प्रदेशामध्ये जी लोकसंख्या असते त्याच्यानुसार त्या क्षेत्रफळाचं आणि त्याला लोकसंख्येची घनता आणि क्षेत्रफळ याचं भागाकार करून त्याच्यानंतर मग आपली घनता निघत असते बरोबर. तर बिहार या राज्याची घनता किती आहे 1106. पश्चिम बंगाल या राज्याची घनता किती आहे तर 1028 बरोबर. आपल्याला पहिला पर्याय काय दिलेला आहे तर पहिलं विधान काय दिलेलं आहे 2000 काय आहे तर 2011 जनगणनेनुसार खालील विधाने पहा. बिहार पश्चिम बंगाल व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौरस किमी माणसाच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडला आहे बरोबर. इथं बिहारचं बरोबर आहे पश्चिम बंगालचं बरोबर आहे पण इथं जो केरळ दिला आहे केरळ राज्य दिलं आहे त्याच्यामुळे हे विधान चुकलेलं आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर ब जे विधान दिलेलं आहे ब विधान दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशची किती आहे 17 मिझोरामची 52 सिक्कीमची 86 मणिपूरची 115 नागालँडची 119. तर इथं आपल्याला ब विधान काय दिलेलं आहे अरुणाचल प्रदेश मिझोराम व सिक्कीम या राज्यांची प्रति चौरस किमी माणसाची घनता ही 100 कमी आहे. अरुणाचल प्रदेशची किती आहे 17 त्याच्यानंतर सिक्कीमची किती आहे तर 86 आणि मिझोरामची किती आहे 52 बरोबर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं पहिलं विधान म्हणजे फक्त इथं केरळ या राज्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे बाकी बिहार बरोबर आहे आणि पश्चिम बंगाल पण बरोबर आहे. इथं आपण बघूया थोडक्यात लोकसंख्येची घनता त्याची आपण व्याख्या बघितली त्याच्यानंतर बिहारची जी घनता आहे ती 1106 चौरस किमी आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालची जी आहे ती 1028 आणि केरळची जी आहे ती 860 अशा प्रकारे ही आहे बरोबर. आणि मणिपूरची किती आहे तर 115 घनता आणि नागालँडची किती आहे तर 119 अशा प्रकारे हा प्रश्न बघितला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50 खालील विधानांचा विचार करा. अल निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते हे बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्ष 2012 आणि 14 भारतामध्ये भीषण दुष्काळ होता त्यावेळी अल निनो प्रवाह हा प्रबळ होता वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 1 फक्त अ 2 फक्त ब 3 अ आणि ब दोन्हीही 4 अ आणि ब दोन्हीही नाहीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 पर्याय. मित्रांनो या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे आपल्याला. इथं अल निनो म्हणजे काय तर ख्रिस्ताचं मूल बरोबर. प्रश्न प्रशांत महासागरलाच आपण पॅसिफिक महासागर असं म्हणतो बरोबर. अल निनो ख्रिस्ताचं मूल आणि ते या प्रश्नामध्येच त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये विश्लेषण आणि उत्तर पण त्याच्यातच आहे म्हणून प्रश्न क्रमांक 50 आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ते 3 पर्याय अ आणि ब हे दोन्ही आहे. मित्रांनो हे हा जो प्रश्न आहे तो आपलं जे 11वीचं पुस्तक आहे 11वीचं जे चालू पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे. तर मित्रांनो जमलं तर आपण ते पुस्तक वाचावं जरूर. त्याच्यानंतर आपली आत्ता जी परीक्षा आहे ती विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016 जी आहे त्या परीक्षेमध्ये ती परीक्षा कधी झालेली आहे तर 29/1/2017 झालेली आहे. मित्रांनो आपण हे जे व्हिडिओ बनवतो आहे ते आपल्या गावाकडील विद्यार्थ्यांना भूगोल या विषयाचे म्हणजेच MPSC या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात MPSC परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे समजावं हा जे यामागचा उद्देश आहे त्याच्यासाठी हे मी व्हिडिओ बनवत आहे. PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे आपला मोरसागर हा आपला फेसबुक ग्रुप आहे. मित्रांनो या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपण भेट द्यावी आणि आपण जे काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न क्रमांक 51 खालील नमूद महाराष्ट्राच्या खाड्या व नद्यांच्या योग्य जोड्या जुळवा. खाडी 1 आणि नदी 2 हे अ मनोरी ब भाट्टे क जैतापूर आणि ड धरमतर. मित्रांनो इथं मी जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. मनोरी ही दहिसर नदी आहे. मनोरी जी खाडी आहे त्या खाडीची नदी कोणती आहे तर दहिसर. भाट्टे या खाडीची नदी कोणती आहे तर काजळी आणि जैतापूरची जी आहे ती काजवी आणि ड धरमतरची पाताळगंगा. खाली आपण ते विश्लेषण घेतलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. 1 तरेखोल विजयदुर्ग दाभोळ आणि राजापूर. राजापुरी 2 दाभोळ राजापुरी तरेखोल आणि विजयदुर्ग 3.
विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी आणि तरेखोल. चार नंबर राजापुरी, तरेखोल आणि विजयदुर्ग आणि दाभोळ. दाभोळ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापूर. इथं आपण खाली आपण थोडक्यात समजण्यासाठी एक नकाशा काढलेला आहे. याच्यामध्ये कोकण किनारपट्टी व नद्या आणि जे काय आहेत त्या खाड्या आपण इथे दिलेल्या आहेत. पहिली आपण आता उत्तरेकडून दक्षिणेकडे आलो तर दातीवरी खाडी लागते, डहाणू या ठिकाणी, वसईची खाडी, ठाणे खाडी, धरमतर खाडी, रोहा खाडी, राजापूरची खाडी, बानाकोटची खाडी, दाभोळची खाडी, जयगडची खाडी, भाट्टेची खाडी, जेतापूरची खाडी, विजयदुर्ग खाडी आणि देवगडची खाडी आणि तरेखोलची खाडी. आता आपण आता दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो मित्रांनो, आता आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे तर पहिली तरेखोलची खाडी, देवगडची खाडी, त्याच्यानंतर विजयदुर्गची खाडी, जेतापूरची खाडी, भाट्टेची खाडी, बरोबर, जयगडची खाडी, दाभोळची खाडी, बानाकोटची खाडी आणि राजापूरची खाडी, रोहा खाडी, धरमतर खाडी, ठाणेची खाडी, वसईची खाडी आणि तातीवरे खाडी म्हणजे आपली डहाणूची खाडी, बरोबर. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, महाराष्ट्रातील खालील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग क्रम लावा. तर यामध्ये आपण पहिली जी आहे ती आपली तरेखोलची खाडी आहे, त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे तो विजयदुर्गची खाडी आहे, त्याच्यानंतर इथं जे पर्याय दिलेले आहेत ते दाभोळची खाडी, इथं ही दाभोळची खाडी आहे, त्याच्यानंतर राजापूरची खाडी सावित्री नदी आहे तिथे येऊन ती मिळते. अशा प्रकारे ह्या खाड्या आणि ह्या आपण इथं समजण्यासाठी थोडक्यात खाड्यां संदर्भात आपण नकाशा बनवलेला आहे. तर दातीवरी खाडी ही आपल्या डहाणू पालघरमध्ये येते, वसईची खाडी ही पालघरमध्ये येते म्हणजे आता पालघर किल्ला जो झालेला आहे, त्यानंतर इथे ठाणेची खाडी येते, त्याच्यानंतर इथं धरमतरची खाडी येते, पाताळगंगा नदी संदर्भात, त्याच्यानंतर मग आपल्या इथे रायगड येतं, रायगड, रोहा खाडी, अलिबाग त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर सावित्री नदी, त्याच्यानंतर मग आपलं रत्नागिरी येते, अंबा नदी तिथेच आहे बाजूलाच, त्याच्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड नदी आणि गड नदी आणि कुडाळ, तर सासरी नदी, जगबुडी नदी, अंबा नदी, जगबुडी नदी, वशिष्ठी नदी आणि सासरी नदी ह्या आपण इथं बाहेर समजण्यासाठी नकाशामध्ये दिलेल्या आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर नकाशामध्ये बघून आपण ते सहज लिहू शकतो, बरोबर. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक. आता पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 53, जोड्या जुळवा नदी आणि उपनदी. इथं मित्रांनो आपण जोड्या जुळवून दिलेल्या आहेत नदी. तापीची उपनदी कोणती आहे तर अनेर. मांजराची उपनदी आहे तावरजा, तेरणा, लेंडी आणि मन्याड. क, प्रवराची उपनदी आहे ती मुळा. ड, भीमाची उपनदी आहे ती घोड. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्यात लावा. अ, 40 ते 50 सेमी पाऊस कुठे पडतो तर सांगली या ठिकाणी. मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. पावसाचे प्रमाण आहे अ 40 ते 50 सेमी सांगली या ठिकाणी पडतो, 50 ते 75 सेमी पाऊस हा बुलढाणा या ठिकाणी पडतो, 75 ते 100 सेमी हा पाऊस लातूर या ठिकाणी पडतो आणि 100 ते 150 सेमी पाऊस हा कुठे पडतो तर नागपूर या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्रातील विशेष चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात. एक नंबर जोगड, दोन नंबर मालगुजरी, तीन नंबर शेततळी, चार नंबर पाणलोट. उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय मालगुजरी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा. अ, देवघर हे कुठे आलं तर पुणेगाव.
प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा. अ देवघर पुणे, या ठिकाणी येतो पुणे गाव नाशिक, मांजरा उस्मानाबाद आणि नळगंगा बुलढाणा. अशा प्रकारे इथं महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे जोड्या आपण लावलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57, महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा शिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात. एक नंबर पर्याय आहे उष्णकटिबंधीय सदाहरित, दोन नंबर आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित, तीन नंबर आहे उप उष्णकटिबंधीय सदाहरित, चार नंबर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते उष्णकटिबंधीय सदाहरित. सदाहरित सदा पण आपलं फणस हे सदाहरितच असतं, बरोबर. नागचंपा पण सदाहरित असतं, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 58 नंबर, खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. एक, महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलढाणा जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आहेत, बॉक्साईडचे साठे आहेत. दोन नंबर, महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आहेत. तीन नंबर, महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आहेत. क, महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ते म्हणजे दोन नंबर पर्याय, महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या वसाहतीच्या विकासाचा क्रम हा अचूक आहे. एक नंबर, खेडे, नगर, शहर, सननगर, महानगर. दोन नंबर, खेडे, नगर, शहर, महाकाय नगर, महानगर. तीन नंबर, खेडे, शहर, नगर, महाकाय नगर आणि सननगर. चार नंबर, खेडे, शहर, नगर, महानगर आणि सननगर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय, खेडे, शहर, नगर, महानगर आणि सननगर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 60, महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर टिंबटिंबापासून टिंबटिंबकडे होते. एक नंबर आहे नागरी ग्राम नागरी केंद्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे. दोन नंबर आहे ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे. तीन नंबर आहे ग्रामीण क्षेत्राकडून नागरी क्षेत्राकडे. चार नंबर, नागरी केंद्राकडून नागरी केंद्राकडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे, बरोबर. या प्रश्नाचं जसं की आपण भात कापणीसाठी, गवत कापणीसाठी जातो, बरोबर, विटा पाडायला जातो, ते आपलं ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे स्थलांतर आहे, बरोबर. ऊस तोडायला जातो, बरोबर, ग्रामीण भागामध्ये जसं असतं ना, तर ऊस तोडायला, त्याच्यानंतर विटा पाडायला, गवत कापायला जातो, नाही का, त्याच्या संदर्भात हा स्थलांतराचा हा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 61, रेल्वे विभाग व त्यांचे मुख्यालय यांच्या योग्य जोड्या जुळवा. रेल्वे विभाग आणि मुख्यालय, पश्चिम विभाग हा चर्चगेटमध्ये येतो, आपल्या मुंबईमध्ये येतो. ब, पूर्व मध्य विभाग हा हाजीपूर या ठिकाणी येतो. क, पूर्व किनारी विभाग हा भुवनेश्वर या ठिकाणी येतो. तर मध्य विभाग हा अलाहाबाद या ठिकाणी येतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून टिंबटिंबपर्यंत होती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे, कॉर्फट मार्केट. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते कुलाबा मार्केट, पोर्ट मार्केट, ती आणि तीन नंबर कॉर्फट मार्केट, चार नंबर भायखळा मार्केट, बरोबर. तर जे आपलं जे कॉर्पोरेट मार्केट आहे, त्या कॉर्पोरेट मार्केटचं आता नाव बदललेलं आहे, महात्मा फुले मंडई असं त्या मार्केटचं नाव जे आहे ते केलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, विटीच्या बाजूलाच आहे ते, आपली तिथं मच्छी सकाळच्या टायमाला मच्छी वगैरे स्वस्त भेटतात, बरोबर, तीन नंबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 63, खालील विधानांवर विचार करा. अ, फरीदाबाद हे उपग्रह शहर आहे. ब, हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 किमी असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. एक नंबर फक्त अ, दोन नंबर फक्त ब, तीन नंबर अ आणि ब दोन्हीही, चार नंबर अ आणि ब दोन्हीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर, अ आणि ब दोन्हीही बरोबर, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64, भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील टिंबटिंब हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6.45° उत्तर अक्षवृत्तावर आहे. एक नंबर वीर सावरकर पॉईंट, दोन नंबर सुभाषचंद्र बोस पॉईंट, तीन नंबर इंदिरा पॉईंट, चार नंबर जवाहर पॉईंट. तर या प्रश्नाचं आपल्याला बरोबर उत्तर आहे ते माहितीच आहे सगळ्यांनाच, इंदिरा पॉईंट. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65, भारतातील कोणते राज्य हे सन 2015 सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले. एक नंबर अरुणाचल प्रदेश, दोन नंबर ओरिसा, तीन नंबर तामिळनाडू, चार नंबर सिक्कीम.
बरोबर उत्तर आहे ते सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे 66 नंबर प्रश्न आहे, सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा. ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. त्याचा 60% भाग हा भारतात आहे. क 24 परगना हा दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. एक नंबर आहे फक्त अ बरोबर आहे, दोन नंबर फक्त ब आणि क बरोबर आहेत, तीन नंबर फक्त अ आणि क बरोबर आहेत, वरीलपैकी कोणतेही नाही, कोणतेही बरोबर नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे, फक्त अ आणि क बरोबर आहे. अ काय आहे? तर ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. आणि ब त्याचा 60% भाग हा भारतात आहे. बरोबर, हे चुकीचं आहे. बरोबर, हे चुकीचं आहे. ते भारत आणि बांगलादेशात पसरलेलं आहे. बरोबर, बांगलादेश हा भारताची फाळणी झाली त्यावेळेस, पूर्व पाकिस्तान म्हणून बनलेला होता. 1971 भारत पाकिस्तानची लढाई झाल्यानंतर बांगलादेश हा स्वतंत्र देश बनला आहे. त्याच्यामध्ये हेच आहे आपलं सुंदरबनचा जो भाग आहे तो भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे. आणि क जे आहे ते 24 परगना दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, क आणि क बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. एक नंबर गाडेगाव, दोन नंबर गुरुधाम, तीन नंबर गुरुग्राम, चार नंबर गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे, गुरुग्राम. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या जुळवा या संदर्भात आहे. उपग्रह आणि उपयोजना. अ गगन दो ब जी सॅट उपग्रह, तीन नंबर कार्टोसेट आणि ड ॲग्रोमेंट. तर या प्रश्ना संदर्भात आपण जोड्या जुळवा दिलेल्या आहेत आपल्याला इथं, तर ते आपण इथं जोड्या जुळवूनच घेतलेले आहेत. गगन जे आहे ते दिशादर्शनासाठी आहे, जी सॅट हे दळणवळणासाठी आहे, कार्टोसेट हे पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी आहे, ॲग्रोमेट हे हवामान आणि पर्यावरण या संदर्भात आहे. आणि प्रश्न क्रमांक 69 जो आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न आहे ते इस्रो संदर्भात प्रश्न आहे. इस्रोचा जो आहे तो लॉंग फॉर्म विचारलेला आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं ते इस्रोचा लॉंग फॉर्म आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क घटक पूर्व परीक्षा 2017 साली झालेली आहे. ती परीक्षा 28/5/2017 रोजी झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर हे व्हिडिओ आवडले तर आपला चॅनल आहे बीबी मोरसागरेवाला, या चॅनलला जरूर भेट द्या आणि आपल्या मित्रपरिवारांना फॉरवर्ड करा. व्हिडिओ जर आवडला नाही तर डिसलाईक करा, आणि का डिसलाईक केला त्या संदर्भात आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवताना आपल्या सूचना प्राप्त होतील. सजेशन असेल ते जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 70. 1 मे 1980 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्यात उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? एक नंबर यशवंतराव चव्हाण, दोन नंबर बाळासाहेब खेर, तीन नंबर धनंजयराव गाडगीळ, चार नंबर विठ्ठलराव गाडगीळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर धनंजयराव गाडगीळ. प्रश्न क्रमांक 71. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा टिंबटिंब या ठिकाणी आहे? एक नंबर करबुडे, दोन नंबर मालवण, तीन नंबर राजापूर, चार नंबर वेंगुर्ला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते करबुडे. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला इथं परत विचारलाय 72. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंगोत्तर 807 जिल्हा आहे? बरोबर, एक गडचिरोली, दोन नंबर जालना, तीन नंबर अकोला, चार नंबर बीड. याच्या अगोदर आपण प्रश्न बघितला, तसाच प्रश्न सेम टू सेम असा इथे विचारलेला आहे, इथं आपण ते लिंगोत्तर घेतलेलं आहे. बरोबर, तर एक गडचिरोलीचं किती बाल लिंगोत्तर आहे 961, जालन्याचं किती आहे 870, अकोल्याचं किती आहे तर 912. बरोबर, आणि बीडचं किती आहे तर 807. बरोबर, आपण आता महाराष्ट्रातील लिंगोत्तरातील पहिले 5 जिल्हे बघूया. एक नंबर पालघरला 967 आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, तरी त्या मानाने कमीच आहे म्हणा, त्या मानाने 33 मुली कमी आहेत. बरोबर, दोन नंबर गडचिरोली 961, गोंदिया 956, चंद्रपूर 953, भंडारा 950, आणि महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तरानुसार शेवटचे जिल्हे बीडला 807, म्हणजे लयच कमी आहे. दोन नंबर जळगाव 842, तीन नंबर अहमदनगर 852, चार नंबर औरंगाबाद 858, आणि
पाच नंबर कोल्हापूर 863. अशा प्रकारे हे खूपच आपल्या महाराष्ट्रासाठी पुढील काळामध्ये चिंतेचा विषय आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 व 1961 किती होती? 1 नंबर 229, 2 नंबर 349 आणि 3 नंबर 310 वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर. पर्याय वरीलपैकी कोणतीही नाही, कारण त्यावेळेस एवढी लोकसंख्या नव्हती, त्याच्यामुळे या पर्याय काय बरोबर नाही. महाराष्ट्रातील लोकसंख्या घनता दर 34 किमी 365 आहे. म्हणजे आपली जी आता 2011 जी लोकसंख्या झालेली आहे, लोकसंख्येची जी जनगणना झालेली आहे, त्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रातील लोकसंख्येचा घनता दर हा 34 किमीला किती आहे? तर 365 आहे. बरोबर. आणि आपल्या भारताचा किती आहे? तर 382 आहे. सन 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता 315 होती. बरोबर. प्लस 15 म्हणजेच आपली 50 ने वाढलेली आहे. बरोबर. 50 ने वाढलेली आहे. आता मुंबईची जी घनता आहे ती 20,980, मुंबई शहरची 19,615 आहे आणि ठाणेची 1,900 आहे, पुणे 603 आणि कोल्हापूर 504. आणि लोकसंख्येनुसार शेवटचे जे 5 जिल्हे आहेत आपले ते बघूया. गडचिरोलीची 74 आहे, सिंधुदुर्गची 163 आहे, चंद्रपूरची 193 आहे, रत्नागिरीची 197 आहे आणि यवतमाळची जी आहे ती 207 आहे. बरोबर. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया. सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लिहा. 1 नंबर अ सिंधुदुर्ग 163, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे. बरोबर. मग आता इथं आपल्याला काय विचारलंय? तर 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा. बरोबर. तर इथं आता सगळ्यात जास्त आपल्याला चढता क्रम लावायला सांगितलं आहे. बरोबर. मग ब गडचिरोली 74. बरोबर. त्याच्यानंतर अ सिंधुदुर्ग 163, त्याच्यानंतर येणार नंदुरबार 277 आणि धुळे 285. असेंडिंग डिसेंडिंग, चढता उतरता क्रम. बरोबर. अशा प्रकारे हा आहे आणि उतरता क्रमांक तर याच्या उलट. आता पुढील प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे तो खालील जोड्या लावा, जोड्या लावा संदर्भात आहे. त्याचं जोड्यांमध्ये काय दिलं आहे? तर जमाती आणि जिल्हे दिले आहेत. कातकरी कुठे आढळतात? रायगड, आपल्या ठाण्यामध्ये, पालघरमध्ये. बरोबर. तिकडे डांगला आढळतात, त्याच्यानंतर याला आपल्या धरमपूरला, सुरत साईडला. बरोबर. आणि भिल्ल जे आहेत ते नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर आपल्या पालघरमध्ये पण आहेत भिल्ल लोक. कुरकू जे आहेत ते अमरावतीमध्ये आहेत. गोंड जे आहेत ते भंडारामध्ये, गोंड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. मुळस्थान म्हणजे जे आपली जी कंचारगड जी गुफा आहे, कंचारगड गुफा ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामधूनच हे लोक सगळे आलेले आहेत, म्हणजे आदिपुरुष जो आहे तो कंचारगड या गुफेतनं त्याचं हे झालेलं आहे. बरोबर. वीर पहाडी कुप्पारी लिंगो म्हणून जो आपला आदिपुरुष आहे त्याचं ते इथं महत्त्वाचं आहे, कंचारगड ही गुफा त्या संदर्भात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? 1 नंबर निरगुडा, 2 नंबर मन्याड, 3 नंबर सिंदपना, 4 नंबर गिरजा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर निरगुडा, निरगुडा. आता 77 नंबर प्रश्न आहे तो कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. आपल्याला खाड्यांचा क्रम विचारला, आता नद्यांचा क्रम विचार. अ वैतरणा, ब सावित्री, क उल्हास आणि ड वशिष्ठी. बरोबर आहे. तर आपल्याला नद्या सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण मी इथं एक आपल्या समजण्यासाठी म्हणून इथं मी थोडक्यात इथं आपला नकाशा देण्याचा न म्हणजे आपल्या माहितीसाठी म्हणून इथं मी हे केलेलं आहे एक नकाशा. अ क प आणि ड वैतरणा. बरोबर. इथं आपली वैतरणा लाल याच्यामध्ये त्याला मी डॉट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे नाही, उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्या विचारल्या आहेत आपल्याला, आता नद्या विचारल्या आहेत. बरोबर. तर उत्तरेकडून आहे तर पहिली आपली आहे ती वैतरणा, त्याच्यानंतर आहे ती आपली उल्हास. बरोबर. उल्हासची आणि ते आपण याच्या अगोदर बघितली लांबी वगैरे. त्याच्यानंतर उल्हास, त्याच्यानंतर मग आपली आली ही सावित्री नदी इथं रायगडच्या कुंडलिका नदीच्या खाली सावित्री, त्याच्यानंतर मग वशिष्ठी. तर एकंदरीत ज्या नद्या आहेत त्या आता आपण इथं थोडक्यात बघूया. आपल्या कोकणातील नद्या सूर्या, त्याच्यानंतर वैतरणा, त्याच्यानंतर तानसा, त्याच्यानंतर भातसर, त्याच्यानंतर उल्हास. म्हणजे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे येतोय. बरोबर.
उल्लास, त्याच्यानंतर पाताळगंगा नदी, त्याच्यानंतर अंबा नदी, त्याच्यानंतर कुंडलिका आणि काळ बाजूला, त्याच्यानंतर सावित्री नदी, जगबुडी नदी, जोग नदी, वशिष्ठी नदी, सासरी नदी, बाव नदी, काजवी नदी, मच्छुकुंदी नदी आणि त्याच्यानंतर आपलं वाघोटणे नदी, बरोबर, गड आणि कर्ली सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर हिरण्यकेशी नदी आणि इथेही आहे ती आपली तरेखोल खाडी, बरोबर। अशा प्रकारे मित्रांनो ह्या आपण आपल्या कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितलं, बरोबर। आता आपण एकदा दक्षिणेकडून उत्तरेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाऊया। हिरण्यकेशी नदी, वाघोटणे नदी, गड, कर्ली, काजवी, बाव, सासरी, वशिष्ठी, जोग, जगबुडी, सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, भातसई, त्याच्यानंतर तानसा, वैतरणा आणि सूर्या, बरोबर। आपले कोकणात किती जिल्हे आहेत तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आपले कोकणातले जिल्हे आहेत। अशा प्रकारे आपल्या कोकणातल्या नद्या आहेत आणि हा आपला प्रश्न आपण बघितला, कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा, अ वैतरणा, ब सावित्री, तीन उल्हास आणि वशिष्ठी। अशा प्रकारे हे वैतरणा एक नंबरला, दोन नंबरला आपले उल्हास येणार, तीन नंबरला मग ही येणार आपले ब म्हणजे सावित्री आणि ड वशिष्ठी। अशा प्रकारे हे आपण इथं नद्या बघितलेल्या आहेत। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 78 अ, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे। ब, वर्धा वैनगंगा नदी नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे। क, उत्तर उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हा पूर्वेकडे आहे। वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एक नंबर पर्याय जे आहे ते चुकीचे आहे। उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्याची उताराची दिशा ही पूर्वेकडे आहे। उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा ही पूर्वेकडे आहे, तर हे जे आहे विधान, हे विधान चुकीचे आहे, बरोबर। अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला, इथं पर्याय आपल्याला दिलेले आहेत फक्त अ, फक्त दोन नंबर फक्त ब, तीन नंबर फक्त क, चार नंबर फक्त ब आहेत आणि क, तर हे बरोबर नाही, बरोबर। अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते फक्त ब। प्रश्न नीट आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा जो आहे तो आपल्यासोबत ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे आपण माइंडमध्ये सेट करून ठेवणे महत्त्वाचं आहे आपल्या नद्या प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा, त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत आपल्याला अभ्यासक्रमात त्या संदर्भात आपला नकाशा, हा आपल्याला नकाशा संदर्भात अभ्यास असणे महत्त्वाचं आहे। आता इथं आपण प्रश्न क्रमांक 79 बघूया, खालील जोड्या लावा। इथं घाट विचारलेत आणि रस्ते दिलेले आहेत आपल्याला मित्रांनो। हे आपले घाट आहेत अ, थळघाट मुंबई आणि नाशिक, ब, बोरघाट मुंबई आणि पुणे, माळशेज घाट मुंबई, कल्याण आणि कोथूर, ड, आंबोली घाट हा वेंगुर्ला, सावंतवाडी आणि निपाणी, या ठिकाणी हा घाट, हे जे आहेत ते हे घाटांचे आपण जोड्या जुळवून दिलेले आहेत। आता प्रश्न क्रमांक 80, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? एक नंबर 2 डिसेंबर 1976, तीन नंबर जानेवारी 1974, तीन नंबर 1 फेब्रुवारी 1972, चार नंबर 3 फेब्रुवारी 1974। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे, 3 फेब्रुवारी 1974। आता पुढचा प्रश्न आहे 81 नंबरावर, खालील पर्वत शिखरांच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा। अ, सालेर 1500, आता इथं आपण पहिलं जे आपल्याला प्रश्नमध्ये पर्याय दिलेले आहेत ते बघूया। अ, सालेर, ब, सप्तशृंगी, क, महाबळेश्वर, ड, कळसुबाई, बरोबर। तर या प्रश्नाचे जे पर्याय दिलेले आहेत ते एक नंबर अ, ब, क आणि ड, दोन नंबर ड, अ, क आणि ब, तीन नंबर ड, क, अ आणि ब, चार नंबर ब, क, ड आणि अ, बरोबर। तर ड, क आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळसुबाई हे ची उंची किती आहे तर 1646 मीटर, बरोबर। त्याच्यानंतर अ, सालेर ते 1567 आणि आपले महाबळेश्वरची उंची किती आहे तर 1438, बरोबर, आणि सप्तशृंगीची उंची किती आहे तर 1416। अशा प्रकारे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय आहे, ड, अ, क आणि ब। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर आपल्याला हे आपण जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो एकदा पुन्हा बघून घेणे खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्या जे आपले 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांच्या कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे हे आपण याचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचं आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 5।
आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीचे साठे आहेत. ब, बॉक्साईट प्रमुख्याने जांबा दगडात आढळते. क, भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. बरोबर, आपल्याला पर्याय दिलेले आहेत. फक्त विधान अ बरोबर आहे. दोन नंबर फक्त विधान क बरोबर आहे. तीन नंबर विधान ब आणि क बरोबर आहे. चार नंबर विधान अ ब आणि क बरोबर आहे. मित्रांनो, प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते चार नंबर पर्याय. आता प्रश्न क्रमांक आहे 84. डॉक्टर आर ए डेली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थराच्या बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा. अ, केंद्रावरण. ब, दुर्बालावरण. क, शिलावरण. ड, मध्यावरण. तर आपल्याला या संदर्भात आपण इथं बघूया. आपण ज्यावेळेस प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये हे आपण बघितलेलंच आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय आहे, क, ब, ड आणि अ. क काय आहे तर शिलावरण, ब काय आहे तर दुर्बालावरण, बरोबर, आणि ड आहे ते मध्यावरण आणि अ आहे ते केंद्रावरण. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे आहेत ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत, PSI, STI, त्याच्यानंतर असिस्टंट म्हणजे ASO आणि उत्पादन शुल्क निरीक्षक दुय्यम, उत्पादन शुल्क निरीक्षक, या प्रश्न या परीक्षा ज्या झालेल्या आहेत, या परीक्षेमध्ये जे आलेले आपले 84 प्रश्न आहेत भूगोलाचे, त्या परीक्षेतील आलेले आपण प्रश्न आज बघितलेत. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला आणि या प्रश्नाबाबत आपण जे थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे ते जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या गावाकडील जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या मुलांना नक्कीच हा व्हिडिओ लाभदायक ठरेल अशी इच्छा आहे. तरी मित्रांनो, आता आपण इथे थांबूया. पण एक सांगतो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, बरोबर. पण का डिसलाईक केला याचं कारण जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा, बरोबर. आणि जर काय सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. आपला चॅनल आहे PB मोरसागरवाले, हा यूट्यूब चॅनल आहे. आपला मोरसागरा हा आपला फेसबुक ग्रुप आहे. मित्रांनो, चला थांबूया पदार्थ. थँक्यू, धन्यवाद.